गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सखुआजी या व्यक्तिरेखेविषयी आपण माहिती पाहत असताना आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये गाव गर्तीला सपान धरतीला धरती दुपावली माती हराकली आता हे कोणाला कळणार, नंतर म्हातारेला काहीच विचारलं नाही इथपर्यंत आलो होतो आपण, बरोबर आहे? लेखकाला त्या म्हातारीने सांगितलेल्या सखुआजीने सांगितलेल्या गोष्टीचं स्वप्न वारंवार पडत असते। ते कोणतं स्वप्न तर बघा, त्याच्यामध्ये एक थोडं वेगळंच आहे। त्याने सांगितलेली गोष्ट अशी आहे की एक साप होता, काय शेत आजी म्हणाली शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, बरोबर आहे? चार तप तपस्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फळाला नांगीण डसली, बैलाची दातखुळी बसली, नागराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिनीला घेऊन पळाला। हे विविध प्रकारचे जे स्वप्न सांगितले, जी गोष्ट सांगितली, याचे स्वप्न लेखकाला पडत होते आणि ते स्वप्न त्यांना सतावत होते, झोप येऊ देत नव्हते। त्यामुळे नाही का एके दिवशी याच गोष्टीविषयी लेखकाने आजीला विचारलं, तर आजीने वेगळंच उत्तर दिलं सखुआजीनं, म्हणजे तेच गाव गर्तीला सपान धरतीला वगैरे, त्या लेखकाला काही कळलं नाही। तेव्हापासून लेखकाने त्या सखुआजीला हे विचारण्याच्या भानगडी सोडून दिल्या। पुन्हा काय झालं, सखुआजी गावातल्या कुणाच्याही बारशाला लग्नाला मैताला हटकून पुढे असायची। सखुआजी म्हणजे थोडीशी अनुभवी होती, धाडसी होती, म्हणून ती गावातल्या छोट्यातल्या छोट्या कामापासून उपक्रमापासून तर मोठ्यातल्या मोठ्या कार्यक्रमापर्यंत ती अग्रेसर असायची, ती पुढे असायची। सखुआजी समोर असायची, कोणाच्याही बारशाला लग्नाला मैताला हटकून पुढे असायची। सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं, तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं। आणि सखुआजी वयाने 90 वर्षाची होती म्हणून तिला खूप सारे नियम वगैरे, जे काही गावातले जे काही कार्यक्रम होतात, जे काही बारसं मयत वगैरे, याच्या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना असते। त्यामुळे ती जशी म्हणेल तसंच व्हायचं, म्हणजे त्याच्या शब्दाला चॅलेंजच नव्हतं सखुआजीच्या शब्दाला, बरोबर? ती म्हणेल ती पूर्व दिशा, गावातल्या बापाय माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची। गावातले जे ज्येष्ठ माणसं आहेत, ज्याला म्हणू आपण जे एक पंच असतात गावातला, गावातले पंच ज्येष्ठ माणसं असतात, याच्या बरोबरीने ती वागायची। एकदा गावाच्या लक्ष्मीची जत्रा ठरली, इडं पडलं, चाकबंदी झाली, अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम। अशातच सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागलं, गाव बैठक बसली, पंच म्हणाले रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच। सगळ्यांनी माना डोलवल्या, निर्णय फायनल। एवढ्यात म्हातारी उठली, म्हणाली पोरग मांडीवर घाण करतय म्हणून मांडी कापत होय का? बघा, ही म्हातारी फार विचारिक आणि हे आहे। तर गावामध्ये यात्रा होती, त्या कुठल्या तरी गावामध्ये बघा, लक्ष्मीची जत्रा ठरली, लक्ष्मीची जत्रा ठरली, इडं पडलं, इडं पडलं म्हणजे त्या जत्रेची सुरुवात झाली, सगळे पाली वगैरे लागल्या, आहे की नाही? आणि तितकंच काय झालं, चाकबंदी झाली। चाकबंदी अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम ठरला। आपल्या गावात जत्रा असल्यावर नाही का आपल्या गावातली वस्तू आपल्याच गावात असायला पाहिजे असा काहीतरी तिथला नियम होता। जिथं जत्रा भरली होती तिथले चाकबंदी झाली म्हणजे त्याला आपण चक्काजाम म्हणू, इकडची वस्तू तिकडे जाणार नाही। अशात नाही का मग सातबाचा मुलगा, सातबा घोरपड्यांचा पोरग, हे यांनी नियम तोडला, ते चाकबंदीचा नियम त्यांनी तोडला। इथून कोणती वस्तू बाहेर जायची नाही असं म्हटल्यानंतर ह्यांनी ऐकले नाही, तर तो वावगा वागला, तो लोकांच्या नियमाच्या बाहेर गेला। त्यांनी काहीतरी वस्तू बाहेर पाठवली असेल, बाहेरून काही आणलं असेल, त्यामुळे तो गुन्हेगार ठरला। तो वावगा वागला म्हणजे त्याच्याकडून चूक झाली, त्यामुळे नाही का त्याच्यावर नसाब बसला, त्याच्यावर गाव बैठक बसली, त्याला शिक्षा सुनावल्या गेली, आहे की नाही? आणि रिवाजानुसार पोरगाला चांगलं दंड करायचं ठरलं। सगळ्यांनी पण माना डोलवल्या, सगळ्या जणांनी होकार दिला। अशात सखुआजी आली, काय बोलायला लागले म्हणे, एखाद्याचं चुकलं एखाद्याचं कमी जास्त झालं तर अर्धेच होत नाही म्हणे, पोरग मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापून फेकून देतो का आपण, असं उदाहरण देऊन सगळ्या लोकांची बोलती बंद केली होती सखुआजीने। अशा प्रकारची सखुआजी। मग काय झालं बघा, सगळे टाळा पकडून बघायला लागले बोलायचं काय। शेवटी सगळे उठले, आपापल्या घरच्या वाट्याला लागले। सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही, म्हातारीची गावाला भीती होती।
मग याच्यावरून बघा तुम्ही, त्या आजीची भीती होती, दरावर होता, सगळे लोक उठून गेले पण आजीला कोणी काही बोललं नाही, अशा प्रकारचा आजीचा धाक होता पूर्ण गावाला। वयाने म्हातारी होती पण त्या अनुभवाने खूप शहाणी आणि ज्ञानी ही म्हातारी होती, त्यामुळे सगळा गाव तिचं मान ठेवायचा, म्हणून त्या सखू आजीची स्मृती नेकाच्या मनामध्ये कायम राहिली। बघा एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली, तेव्हा मी कॉलेजात होतो, आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते पण आमच्या गावात एकही चालत नव्हता। बघा 1985-86 राजीव गांधी जेव्हा सरकार होते, राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी प्रौढ साक्षरता अभियान चालू केला होता। प्रौढ साक्षरता अभियानचा अर्थ गावातल्या प्रत्येक माणसाला, वयोवृद्ध माणसाला देखील सहीपुरतं शिक्षण आलं पाहिजे म्हणून प्रत्येकाला घरी जाऊन शिकवण्याची सोय होत होती। 12 रुपये महिन्याचे मानधन देऊन सेवक निवडले होते, हे सेवक खेड्यागावात जाऊन प्रत्येक माणसाला शिकवायचे काम करायचे गावागावात। कोणी इकडच्या भागामध्ये त्याला डंगरी शाळा म्हणायची, डंगरी शाळा, वयोवृद्ध लोकांची शाळा चालायची। तर एकदा नाही का असं सगळीकडे प्रौढ साक्षरता वर्ग चालू, पण सखू आजीच्या गावामध्ये एकही वर्ग चालू नाही, त्यामुळे सखू आजी नाही का 4-5-7-8 आयाबाया घेऊन लेखकाच्या घरी गेल्या। लेखकाच्या घरी, हे लेखक राजन गवस त्यांच्या घरी गेले। त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांना जाऊन काय बोलली बघू आपण। आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात चालत होते पण आमच्या गावात एकही चालत नव्हता। म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तू शिकव रे आम्हाला। सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली। बघा काय आजी असेल, पा अडाणी बाई होती आणि त्याला शिकण्याचंही किती जिद्द। आता काही दिवसात ती मरणार म्हातारी होऊन, तरी सगळे आयाबाया गोळा करून लेखकाच्या घरी गेली आणि त्या लेखकाला म्हणे, हे बाबा तू किती मोठं शिकलेला आहे, तू काही नाही इकडून तिकडचं मास्तर नाही, तूच आम्हाला शिकवायचं, आम्ही शिकतो। तर 15 दिवसात सखू आजी लिहायला वाचायला शिकली होती। बघा काय काय विद्वत्ता होती त्याची, खरंच अशा प्रकारची सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली, सगळ्या बायकांना शिकवत सुटली। त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अमठेवाला होता, त्याला तिनं चावडीतच गाठलं, आठवड्यात सहीपुरता साक्षर केला। आमच्या गावातला चोपडा याचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला। म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं। काय म्हातारी ॲक्टिव्ह झाली, सुशिक्षित झाल्यानंतर तिनं नाही का ठरवलं की गावात कोणी अडाणी राहणार नाही, अशिक्षित राहणार नाही। त्या गावाचा जो सरपंच होता तो इलिटरेट होता, अशिक्षित होता, त्याला चावडीवर गाठलं, त्याला सांगितलं बाबा तू सरपंच आहेस, तुला लिहित वाचता आलं पाहिजे। त्या 8 दिवसामध्ये त्या सरपंचाला तिनं सहीपुरतं शिकवलं सखूआजीनं। एवढंच नाही तर गावामधला कुठला तरी एक मुलगा शिकून पोलीस झाला होता, त्या पोलिसाला सगळ्या आयाबायांना गोळा करून त्याला ड्रेस देऊन ओवाळले या सखूआजीनं। अशा प्रकारची दृष्टी, बुद्धिमान, विचारी ही सखूआजी काउन लोकांच्या लक्षात राहणार नाही, किती धडपड गावासाठी किती खटपट करायची, अशा प्रकारची सखूआजी। आज आपण त्याचा दुसरा भाग बघितला, आता आपण शेवटचं उर्वरित जे सखूआजीचं चरित्र आहे हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत। धन्यवाद।